अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। आपण सर्वांना प्रथम रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज रामनवमी म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस। जामनेर शहरामध्ये विधिवत पद्धतीने धार्मिक वातावरणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर शहरातील गणेशवाडी आणि नगारखाना येथे राम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। उत्कट साधुनी शिळा सेतू बांधुनी लिंग देह लंका पुर विध्वंसुनी काम क्रोधाधिक राक्षस मर्दुनी देह अहम भाव रावण निवटुनी जय देव निज बोधा रामा परमार्थी आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव प्रथम सीता शोधा हनुमंत गेला लंका दहन करुनी अखया मारीला मारीला जंबू माळी भुवनी त्राटीला आनंदाची गुढी घेऊन या आला जय देव जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव निज बळी निज शक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा आनंदे वो संडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौसल्या माता जय देव अनेक वर्षापासून आमच्या इथले महिला मंडळ आणि श्रीरामनवमी समिती म्हणण्यापेक्षा आमचे जे तरुण मुलं आहेत ते गेल्या अनेक वर्षापासनं हा उत्सव या गणेशवाडी परिसरामध्ये शनी मंदिराच्या आवारामध्ये हा सुरू केलेला आहे। तसं पाहता रामनवमीचा उत्सव आज जामनेर शहरामध्ये मुख्य स्थानी म्हणजे नगरखाण्यामध्ये होत होता, परंतु जनजागृती धर्मजागृती धर्मसंस्कार या उक्तीने प्रेरित झालेला आमचा तरुण वर्ग रामाचे संस्कार प्रत्येक घरामध्ये पोहोचावे या हेतूने या ठिकाणी रामनवमीचा उत्सव गेल्या 5 वर्षापासून आज सुरू आहे। खरोखर आमच्या महिला वर्गांचंही या ठिकाणी कौतुक करावं वाटतं की आवर्जून संपूर्ण गणेशवाडीतील परिसर या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आज रामनवमीचा उत्सव या ठिकाणी राम जन्म आमचा या ठिकाणी झालेला आहे। मी परमेश्वराला विनंती करतो की परमेश्वरा आमचा तरुण वर्ग आणि महिला वर्गांना उदंड आयुष्य लाभू दे, पूर्ण आयुष्य सुसंस्कृत संस्कारमय होऊ दे हीच परमेश्वराला प्रार्थना करतो। आणि आमच्या जीवनामध्ये रामासारखं वातावरण राहू दे, आमच्या परिसरामध्ये रामराज्य राहू दे हीच परमेश्वराला प्रार्थना करतो। आणि शुभेच्छा पर माझ्या 2 शब्द संपवतो। पण या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवाकरता जमलेला आहोत। श्री पांडुरंग महाराज श्री पांडुरंग गोविंद महाराज संस्थान जामनेर हे अतिशय पुरातन आणि धार्मिक आणि जामनेर शहर आणि परिसराचा सर्व श्रद्धेचं असं संस्थान आहे। या संस्थानामध्ये सतत नेहमी धार्मिक उत्सव कार्यक्रम सुरू असतात। या संस्थानचे अध्यक्ष नामदार गिरीशभाऊ महाजन यांचा या संस्थानच्या याच्यासाठी सतत मार्गदर्शन असतं। या संस्थानतर्फे गावातील पालखीची प्रदक्षिणा, त्यानंतर गावाबाहेर पालखीची प्रदक्षिणा आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे संतांचे विचार आपल्याला सांगण्यासाठी हा सप्ताह चालतो। त्यानंतर या ठिकाणी रथोत्सवाचा कार्यक्रम होतो, त्यामध्ये श्रीराम यांची
श्रीराम व या श्रीराम लक्ष्मण सीता या सर्वांची गावांतून रथाच्या रथामध्ये विराजमान होऊन पालखी काढण्यात येते. या संस्थांचे नवीन नवीन उपक्रम भरपूर सुरू आहेत. आता जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये जे परंपरागत जुनं जे मंदिर होतं त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्या ठिकाणी एकदम आधुनिक आणि नवीन टेक्निकचं सर्व असं मंदिर तयार होतं आहे. या मंदिराच्या अनेक उपक्रम आहेत आणि समाजोपयोगी उपक्रम असा सुरू करण्याचा या संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त या सर्वांचा मानस आहे. आणि म्हणून या जामनेर शहराच्या भक्तगणासाठी आणि श्री संत गोविंद महाराज यांचं या खानदेशामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल अनेक भक्तगण आहेत. आणि गोविंद महाराजांचं म्हटलं की हे आमच्या जामनेर शहर परिसराचं आराध्य दैवत आहे. त्यांनी घालून दिलेली परंपरा त्यांचं मार्गदर्शन याप्रमाणे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ याप्रमाणे आपलं कामकाज करीत आहे. मी या रामनवमीच्या उत्सवानिमित्त रामजन्माच्या उत्सवानिमित्त सर्वांना आमच्या संस्थांतर्फे शुभेच्छा देतो. नामदार गिरीश महाजन यांच्यातर्फे देखील शुभेच्छा देतो. आपल्या शहराच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यातर्फे देखील शुभेच्छा देतो. जय हिंद. उत्सव असतो हा वीर भगतसिंग सेवा समिती खूप सहकार्य करते आणि दीडशे वर्षाची परंपरा आहे. सर्व कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत होतो. पांडुरंग गोविंद महाराज संस्थानचे अध्यक्ष गिरीशभाऊ महाजन आम्हाला सर्व बाबतीत सहकार्य करता. त्यांच्या कुठल्याही गोष्टीत असं नाही म्हणून नसतं, काहीही असलं तर ते सांगा म्हणतात, ते सगळी परिपूर्णता करून देतात. त्यामुळे उत्सव एकदम आनंदात पार पडतो. आता याच्यानंतर उद्या आणि परवा दोन दिवस पालखी उत्सव आहे. त्यानंतर शुक्रवारी रथ आहे. नाही नाही, सोंगाचा संध्याकाळी 8 वाजता नगर प्रदक्षिणा आहे आणि त्याच्यानंतर नगराबाहेरची पालखी आहे. ती 9 ते 12 पर्यंत असते. ही 9 ते 11 पर्यंत असते. नंतर दही हंडी असते. रथाची मिरवणूक सकाळीच आहे 14 दिवशी. हनुमान जयंतीचा उत्सव इथेच होतो सकाळी. बाकी आंब्याखालची पालखी आहेच. कृष्णाचं इथे होतंच. दहीहंडी फुटते. सगळा कार्यक्रम व्यवस्थित आनंदात होतो. सध्याचे आमचे प्रताप भाऊ सर्व पाहतात, विश्वस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काम करतो. वीर भगतसिंग सेवा समिती दीडशे वर्षापासून ही परंपरा. हां, जयंत भाऊराव पाटील आहेत आमचे, शेजारीच राहतात. विश्वस्तच आहे ते. रमेश नाना आहेत. सर्व आम्हाला सहकार्य करतात. पण नामदार गिरीश महाजन साहेब आम्हाला सर्व पुरवतात, काही अडचण नाही. मंडळींना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु हे करत होते, आता ते घरी आजारी, त्याच्यामुळे आम्हाला करत नाही. नमस्कार. आज श्रीरामनवमी याचं औचित्य साधून जामनेरमध्ये गणेशवाडी तसंच नगरखाना या ठिकाणी श्रीरामनवमी निमित्त प्रभू रामचंद्रांचं उत्सव मोठ्या आनंदात पार पडलेला आहे. तसेच नगरखाना या ठिकाणी सुद्धा सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत आणि तसेच भक्तिमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात पार पडलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.